हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि ज्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक नवी क्रांती आणली आणि महात्मा गांधींना अपेक्षित असलेलं ग्रामविकास आणि ग्रामस्वराज्य स्थापित करण्याची प्रेरणा दिली, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देखील आज या निमित्ताने वंदन करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले भारताचे आदरणीय उपराष्ट्रपती माननीय श्री जगदीश धनखडजी, त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर श्रीमती सुदेश धनखडजी, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री रमेश बैसजी, आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, विद्यापीठाचे कुलगुरू श्री सुभाष चौधरीजी, परकुलगुरू डॉक्टर संजय दुधेजी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले नागपूर आणि महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, माजी कुलगुरू, शिक्षण क्षेत्रातले अनेक मान्यवर, विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर आणि या विद्यापीठावर प्रेम करणारे सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो, विद्यार्थी मित्रांनो, मैं सबसे पहले हमारे आदरणीय उपराष्ट्रपति जी का बहुत बहुत स्वागत करता हूँ और ये स्वागत करते समय मैं दो रूपों में स्वागत करना चाहूँगा. पहले तो महाराष्ट्र की सरकार की ओर से महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री के रूप में महाराष्ट्र की धरती पर नागपुर में मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूँ और दूसरे नागपुर विश्वविद्यालय के विद्यार्थी के रूप में मैं आपका इस विश्वविद्यालय के कार्यक्रम में बहुत मन से स्वागत करता हूँ. नितिन जी और मैं, हम दोनों इसी विश्वविद्यालय के छात्र रहे हैं और ये बहुत हम सभी के लिए खुशी की बात है कि आज विश्वविद्यालय के 100 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में आदरणीय उपराष्ट्रपति जी यहाँ पर उपस्थित है. नागपुर विद्यापीठाचा इतिहास हा आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हे केवळ एक शिक्षेचं केंद्र राहिलं नाही तर सामाजिक चळवळीचं देखील केंद्र राहिलं आहे. आणि ज्या ज्या वेळी देशाला आणि समाजाला आवश्यकता होती त्या त्या वेळी आपली भूमिका अतिशय समर्थपणे पार पडणारं अशा प्रकारचं विद्यापीठ आहे. 1942 चले जाओ चळवळीमध्ये ज्यावेळी अनेकांना महाविद्यालय सोडावी लागली त्यावेळी त्यांच्याकरता पुन्हा परीक्षा घेण्याचं काम जर देशात कुठल्या विश्वविद्यालयाने केलं असेल, विद्यापीठाने केलं असेल, तर ते नागपूर विद्यापीठ होतं की ज्यांनी त्यावेळेस ही हिंमत दाखवली. केवळ वंदे मातरम म्हटलं म्हणून उस्मानिया विद्यापीठाने 500 विद्यार्थ्यांना काढलं. देशातलं कुठलंच विद्यापीठ त्यावेळी या विद्यार्थ्यांना जागा द्यायला तयार नव्हतं, त्यावेळी त्यांच्याकरता उभं राहिलं ते नागपूर विद्यापीठ आणि या 500 विद्यार्थ्यांना याच नागपूर विद्यापीठाने त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जागा दिली. इंग्रजांची राजवट असताना 1938 साली महात्मा गांधींना डॉक्टर ऑफ लॉ ही मानद उपाधी देण्याचं काम देखील याच नागपूर विद्यापीठाने त्यावेळी केलं. आणि ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सगळ्या डिग्र्या आणि उपाध्या काढून घेतल्या
त्यावेळेस हिमतीनं त्यांना डिलीट देणारं विद्यापीठही हे नागपूर विद्यापीठ होतं, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेस खरं म्हणजे ज्यावेळेस ही डिलीट स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिली जात होती त्यावेळेस त्यांनी डिलीट करता गाऊन तर चढवला, पण ती जी टोपी होती ती घालायला इन्कार केला आणि त्यांनी सांगितलं परकीयांचं ओझं हे मी खांद्यावर घेऊ शकतो पण ते डोक्यावर घेऊ शकत नाही. आणि त्यावेळी ती टोपी न घालता खऱ्या अर्थानं त्यांनी ती डिलीट स्वीकारली होती. आणि म्हणून राष्ट्रभक्तीचा एक मोठा संस्कार हा या विद्यापीठाला या ठिकाणी लाभलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवर्ची असा दे अशा प्रकारचं एक अतिशय चांगलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं गीत हे या विद्यापीठाला कुलगुरूंनी त्या काळामध्ये दिलं. आणि आज मला असं वाटतं की आपल्या सर्वांकरता हे गीत एक अत्यंत महत्त्वाचं गीत झालं आहे आणि याच्यातला जो भाव आहे तोच भाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर आपण बघितलं असेल तर नागपूरची मातीच ही एक संस्कार देणारी एक परिवर्तन देणारी अशा प्रकारची माती आहे. आणि त्या मातीमध्ये या विद्यापीठाने ज्या प्रकारच्या लोकांना तयार केलं ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. या देशाचे उपराष्ट्रपती आदरणीय हिदायतुल्ला साहेब असतील, देशाचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव साहेब असतील, सरसंघचालक बाळासाहेब देवरस असतील, 5 राज्यपाल या विद्यापीठातनं ज्यांनी डिग्री घेतली असे होते, रासू गवई साहेब, रजनीताय रॉय, प्रभा राव, त्यानंतर श्रीराम नारायण आणि एस पी कोतवाल. 4 मुख्यमंत्री या विद्यापीठाने दिले आहेत माझ्यासहित, त्यातलं मी शेवटचा, सुधाकरराव नाईक म्हणजे माझ्यानंतर येतील असं नाही आहे. सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, शिवाजीराव पाटील निलंगेकर देखील नागपूर विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. 7 केंद्रीय मंत्री या विद्यापीठाने दिले आहेत ज्याच्यामध्ये नितीनजी आहेत, माननीय नितीनजी असतील, एन के पी साळवे साहेब असतील, वसंतराव साठे साहेब असतील, त्याचप्रमाणे सरन्यायाधीश शरद बोबडे साहेब हे देखील या विद्यापीठाचे. त्यामुळे राज्याच्या विविध राज्यांमध्ये जे त्या ठिकाणी सर चीफ जस्टिस म्हणून गेले असे अनेक लोक या विद्यापीठाने दिले आहेत, ज्यातले शिरपूरकर सर ते या ठिकाणी उपस्थित आहेत, विकास शिरपूरकरजी असतील, जे एन पटेलजी असतील, एम एन चांदूरकर असतील, रुमापाल असतील, चंद्रशेखर धर्माधिकारी असतील, अशोक देसाई असतील, हरीश साळवेंसारखे जे आज जगातले एक अतिशय ज्येष्ठ विधिज्ञ मानले जातात ते देखील याच विद्यापीठाशी संबंधित आहेत. अमेरिकेमध्ये सिनेट सदस्य होणाऱ्या स्वाती दांडेकर असतील, विजय भाटकरांसारखे शास्त्रज्ञ असतील, प्रेमदास किंवा तरुणदास यांच्यासारखे अभिनेते असतील, राजकुमार हिराणींसारखे दिग्दर्शक असतील, ग्रेस एलकुंचवार, नामदेव कांबळे, यशवंत मनोर, पुभा भावे यांच्यासारखे अत्यंत मराठीला उंचीवर नेणारे साहित्यिक आणि कवी असतील, किंवा बाबा आमटे, सुमतीताई सुकळीकर, कमलाताई हॉस्पेट, रवी आणि स्मिता कोल्हे, प्रकाश आणि मंदाकिनी आमटे, अभय आणि राणी भंग यांच्यासारखे समाजसेवक असतील, मधुकरराव चौधरी, प्रमोद शेंडे, मोरेश्वर टेंभुर्णे, खरं म्हणजे यादी संपतच नाही, इतकी मोठी यादी आहे. मी ज्यावेळेस ही नावं घेत असेल त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अजून अशी 100 नावं येत असतील की ज्यांनी या देशाचं नाव उंच केलं, अशा प्रकारचे अनेक विद्यार्थी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या या विद्यापीठाने घडवले आहेत. आणि आता 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठासमोर नवीन आव्हानं देखील आहेत. आता देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आलं आहे, या नवीन शैक्षणिक धोरणातनं देशाकरता 21व्या शतकामध्ये 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणाऱ्या या आपल्या देशाकरता आणि 1 ट्रिलियन होणाऱ्या आपल्या राज्याकरता उचित मानव संसाधन तयार करण्याची जबाबदारी ही आपल्या विद्यापीठावर आहे. आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये शिक्षणाची गुणवत्ता हाच खरा निकष
प्रत्येक शैक्षणिक संस्थेकरता असणार आहे. नागपूर विद्यापीठाने नॅकचा अ दर्जा मिळवला आहे, पण त्याहीपेक्षा अधिक चांगलं आपल्याला कसं करता येईल, जास्तीत जास्त विद्यालयांना स्वायत्तता कशी देता येईल, विद्यापीठाचा रोल हा गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीनं अधिकाधिक कसा असेल, आपल्याला आपल्या कारभारामध्ये अधिक पारदर्शिता कशी आणता येईल, आपल्याला जे जगामध्ये अत्यंत नवनवीन कोर्सेस आहेत ते आपल्याला कसे आणता येतील, बदलत्या परिवेशामध्ये ज्या नवीन जॉब्सच्या संधी मिळत आहेत त्या संधी अनुरूप मानव संसाधन आपल्याला कसं तयार करता येईल, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला या विद्यापीठामध्ये कराव्या लागतील. आणि मला विश्वास आहे की यामध्ये कधीच विद्यापीठ मागे राहणार नाही. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही विद्यापीठाला 100 वर्ष झाल्याच्या निमित्ताने 100 कोटी रुपये हे विद्यापीठाला दिलेले आहेत, आणि त्या माध्यमातून त्याचा योग्य असा विनियोग निश्चितपणे विद्यापीठ करेल आणि आपल्या विद्यापीठाचा दर्जा वाढवण्याकरता अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य विद्यापीठाच्या हातून होईल. मी विद्यापीठाच्या कुलगुरूंना, प्रकुलगुरूंना, सगळ्या या विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये, माझ्या विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये मला सम्मिलित होता आलं त्याबद्दल त्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.